श्री स्वामी समर्थ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी बोर्ड परीक्षेसाठी बोर्डाचा नवा पॅटर्न जाणून घेत पूर्ण अपडेट. तुम्ही जर 10वी 12वीला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला बोर्डाचे IMP प्रश्न, ऑनलाईन लेक्चर सर्व भेटणार आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी अपडेटसाठी बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांसाठी PDF सोल्युशनसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा, किंवा वेळोवेळी अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघूयात की या परीक्षा या वर्षी कुठल्या प्रकारे होणार आहेत त्याची पूर्ण माहिती. तर बघा, 10वी 12वीच्या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी बोर्डाचा या वर्षी नवा पॅटर्न असणार आहे. प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेसाठी देखील भरारी पथक, त्याचप्रमाणे सरमिसळ परीक्षा पद्धत असणार आहे. तर तुम्ही 10वी 12वीच्या परीक्षा देणार आहात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. सरमिसळ पद्धत काय असते याची पण पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी प्रकार भरपूर होतो, पेपर फुटी भरपूर होते. या संदर्भात बोर्डाने आता यावर्षी कठोर पावले उचललेले आहेत. तर ती कशा प्रकारे होणारी परीक्षा ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा, परिस्थिती काय होती की जिल्ह्यामध्ये अनेक शाळा आणि महाविद्यालय जे असतात, कॉलेज, या ठिकाणी त्यांचा जो रिझल्ट असतो तो चांगला लागावा यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न, गाळल्या जागा असतील, जोड्या लावा असतील, हे शाळेमध्ये सांगतात. त्याच्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री जास्त असते, शाळांचा निकाल चांगला लागतो. अशा प्रकारे बोर्डाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर आता बोर्डाने याच्यावर कठोर पावलं उचलली आहेत. शाळांची आणि कॉलेजची आता चिंता वाढलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांनी 10वी 12वीच्या परीक्षेत चिंता न करता प्रश्नांचा सराव आणि नोट्स काढून त्याच्यावर अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोप्या आहेत असे शिक्षण तज्ज्ञ सांगतात. तर मुलांनी काळजी करण्याची गरज नाहीये, तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केला असेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी जरी तुमचा नंबर आला तरी तुम्ही चांगला पेपर लिहू शकतात आणि चांगले मार्क मिळवू शकतात. या नोट्स तुम्हाला IMP पाहिजे असतील, बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, किंवा गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा. जवळपास 15-16 वर्षाचा मला अनुभव आहे बोर्ड पॅटर्न कसा असतो, काय असतो याच्याबद्दल. भरपूर आता शिकवणी पण झालेली आहे, त्याचा अनुभव देखील आहे, तो तुमच्यासोबत मी तुम्हाला शेअर करू शकतो. तर आता सरमिसळ पद्धत काय असते, बरेच मुलं यावर्षी 10वीची परीक्षा पहिल्यांदा देतात बोर्डाची, त्यांना माहिती नसेल, फ्रस्ट्रेशन मध्ये असतील, घाबरलेले असतील. घाबरू नका, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजून सांगणार आहे. विद्यार्थी असाल, पालक असाल, लाईक करण्यात कंजूसी करू नका. एक लाईक करत चला. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, 10वी 12वीचे गुण म्हणजे काय, आयुष्याचे गुण नव्हे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. पालकांनी देखील अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना पुरेशी झोप घेऊन पहाटेच्या सुमारास अभ्यास केल्यावर तो जास्त लक्षात राहतो असे देखील वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हा पर्याय नसतो. कॉन्फिडन्स वाढवा, अभ्यास करा. काय अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता व्हॉट्सअपला पण, किंवा इंस्टाग्रामला, टेलिग्रामला जॉईन करून तुम्ही मला डायरेक्टली चॅट करू शकता. कुठलंही टेन्शन घेऊ नका. आता महत्वाचा मुद्दा की भरारी पथक काय असतं आणि सरमिसळ पद्धत काय असते. तर बघा, आता भरपूर ठिकाणी बोर्डाच्या पेपर फुटले जातात, त्याच्यामुळे त्या शाळेवर कारवाई होते, विद्यार्थ्यांवर कारवाई होत असते, पुन्हा बोर्डाचं नाव खराब होत असतं. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी यावर्षी भरारी पथक काय करतं, प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये परीक्षा चालू असताना तोंडी असतील, लेखी परीक्षा व्हिजिट करतात आणि त्यावेळी ते चेक करतात कुठे काही गैरव्यवहार चालू आहे का नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही जर अभ्यास केला असेल, तुमचा नंबर कुठे जरी आला तरी तुम्ही पेपर लिहू शकता, कारण तुमच्याकडे एक आत्मविश्वास आलेला असतो. दुसरी गोष्ट, सरमिसळ पद्धत काय असते. तर सरमिसळ पद्धत म्हणजे काय मुलांनो, की दरवर्ष आता कसं व्हायचं, आपल्या शाळेतली मुलं समजा त्या शाळेत आली तर एका पाठोपाठ त्याच शाळेतली मुलं असायची. त्याच्यामुळे बोर्डाचं असं म्हणणं आहे की ती मुलं एकमेकांना उत्तरं शेअर करायची आणि मुलांचं टक्केवारीचं प्रमाण वाढत होतं, किंवा ते शाळा त्यांना जास्त निकाल काढत होते आणि त्याच्यामुळे अशा पण तक्रारी येत होत्या. परंतु आता या वर्षापासून तसं नाही होणार. सरमिसळ पद्धत म्हणजे समजा आता ए नावाची शाळा आहे तर ए नावाच्या शाळेची मुलं, बी नावाच्या शाळेची मुलं, सी नावाच्या शाळेची मुलं, ही सर्व कंबाईन बसवले जातील. पहिल्या बँचवर ए वाला असेल तर दुसऱ्यावर बी वाला येईल, तिसऱ्यावर सी वाला येईल, म्हणजे असे एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या शाळेची मुलं असतील. त्याला म्हणतात सरमिसळ पद्धत, म्हणजे हायब्रिड तुम्ही एक प्रकारे समजू शकता, मिसळ. तर तुमच्या शाळेतली मुलं तुमच्यासोबतच असतील हा गैरसमज तुम्ही दूर करावा.
किंवा काही मुलं आपल्या शाळेतले रोल नंबर असतात की तो पुढे आहेस, तो माझ्या मागं आहेस, तर तसं तुम्ही त्या भ्रमात राहू नका. अभ्यास करा, कुठेही नंबर जाऊ शकतो, कुठल्याही आपल्या मागे पुढे कुठल्याही शाळेचा विद्यार्थी येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही अभ्यासावर भर द्या. ही झाली सरमिसळ पद्धत. आता 10 मिनिटं ज्यादा वेळ मिळणार का नाही मिळणार याच्यात बोर्डाची आणखीन शाश्वती आलेली नाही. काही ठिकाणी सांगतात मिळणार, काही ठिकाणी काल परवा एक बातमी आली होती की तो निर्णय परत बोर्डाने वापस घेतला. परत बातमी आली की 10 मिनिटं वेळ देणार आहेत. मग तो देणार असताल तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं, दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे कमेंट करा. पण त्याच्यात एक चेंजेस नक्की केलेलं आहे की पहिले बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ज्या भेट होत्या त्याच्या आधी तुम्हाला 10 मिनिटं दिले जात होते, परंतु त्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये ती प्रश्नपत्रिका लीक व्हायची. परंतु यावर्षी जर 10 मिनिटं दिले तर बोर्डाचा जो पेपर तुमचा संपतो 11 ते 2, तर 2 च्या नंतर 10 मिनिटं दिले जातील. म्हणजे पेपर संपल्यानंतर 2 तासाचा असेल तर 2 तास 10 मिनिटं नंतरचे 10 मिनिटं दिले जातील. तर दिले पाहिजे का नाही कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा. काय अडचण असेल कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.